महाराष्ट्राचं व त्याच्या पराक्रमाचं वर्णन करणारं गीत जे मूल चार कडव्याचं होतं त्यापैकी दोन कडवे निवडत त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा प्रस्ताव हा पारित झाला। एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर राज्यगीत हे सुद्धा तिथे सन्मानपूर्वक म्हटले जाईल। या संदर्भात काही राजशिष्टाचाराचे नियम करण्यात आले असून विधान भवनात सुद्धा जेव्हा विधान भवनाचं सत्र सुरू होतं वंदे मातरम नंतर राज्यगीत म्हणावं अशी ही विनंती आम्ही विधान भवन कार्यालयाला व विशेष करून अध्यक्ष व सभापती महोदयाला बीएससी कमिटीच्या माध्यमातून करणार आहोत। राज्यामध्ये होणारे विविध कार्यक्रमात व विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विविध कार्यक्रमात राज्यगीत म्हटले जावं आदरपूर्वक म्हटले जावं या दृष्टीने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। या सोबत तेंदूपत्त्यांच्या संदर्भात एक मोठा निर्णय करण्यात आला। तेंदूपत्त्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकार रॉयल्टीचा काही हिस्सा तेंदूपत्ता तोडणाऱ्या ग्रामीण भागातल्या आमच्या आदिवासी बांधवांना द्यायचे पण त्यामधून आस्थापना खर्च हा उणे करायचे वजा करायचे। साधारणतः 25% रक्कमच रॉयल्टीची ही आदिवासी बांधवांना मिळायची आदिवासी मजुरांना मिळायची। आज एक अतिशय महत्त्वाचा निर्णय करण्यात आलाय ज्याचा फायदा आता आदिवासी व विशेष करून ग्रामीण भागातील तेंदूपत्ता वर काम करणाऱ्या मजुरांना चौपट मजुरी चौपट यामधली रॉयल्टी मिळेल। साधारणतः या वर्षी 20 कोटीच्या ऐवजी 72 कोटी 50 लाख रुपये हे तेंदूपत्ता मजुरांना प्राप्त होईल बोनसच्या स्वरूपात। या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससी ही ऑटोनॉमस बॉडी आहे स्वायत्त संस्था आहे तिच्या स्वायत्ततेचा विचार करून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करत एमपीएससीला विद्यार्थ्यांचा या संदर्भातला असंतोष लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीच्या बदलामध्ये हा बदल विद्यार्थ्यांच्या इच्छेनुरूप 2025 पासून लागू करावा अशी एमपीएससीला सरकारच्या वतीने सूचना व विनंती केली जाणार आहे। पण लोकसभा आयोगाच्या धर्तीवर तो नसावा अभ्यासक्रम असंही म्हटलेले आणि आमदारांनी मागणी पण तशी केली आहे स्वतंत्र असावा। यूपीएससीच्या धर्तीवर हा अभ्यासक्रम आता केलाय। साधारणतः यामागची जेव्हा कारण मीमांसा करण्यात आली तेव्हा यूपीएससीच्या परीक्षेमधला मराठी टक्का वाढावा म्हणून एमपीएससीने ही परीक्षा पद्धत केली। विद्यार्थ्यांचा आक्षेप या परीक्षा पद्धतीच्या लागू करण्याच्या वर्षावर आहे। परीक्षा पद्धतीवर विद्यार्थ्यांचा आक्षेप नाही। विद्यार्थ्यांची मागणी एवढीच आहे की ही परीक्षा पद्धत अचानकपणे लागू केली तर आम्ही तयारी त्या दृष्टीने केलेली नाही। यासाठी 2025 पासून जर ही परीक्षा पद्धत लागू केली तर आम्हाला तयारी करण्यासाठी अतिशय योग्य पद्धतीने आम्हाला वेळ उपलब्ध होईल। एमपीएससी के बारे में जो परीक्षा पद्धत में बदलाव किया गया है यूपीएससी के तर्ज पर यह बदलाव था। विद्यार्थियों का इस विषय में जो आक्षेप और मांग रही है वो परीक्षा पद्धत में नहीं है। परीक्षा पद्धत ये कब से शुरू होनी चाहिए ये बदलाव कब से लागू होना चाहिए इस पे है और 2025 से ये लागू हो ऐसा विद्यार्थियों का इस विषय में आग्रह है। माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय जी ने
एमपीएससी ऑटोनॉमस है, स्वायत्त संस्था है, उसको हम आदेश नहीं दे सकते, मगर हमने सूचना और रिक्वेस्ट इस विषय को लेकर एमपीएससी को देने का तय किया है। तो एमपीएससी काढता आम्ही नाही काढत, आपल्याकडे एमपीएससी ला स्वायत्त संस्था असा दर्जा दिला आहे। शेवटी सरकारला याच्यामध्ये डायरेक्ट हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार नाही, संवैधानिक। आपण जसं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत नाही, तसं परीक्षा प्रक्रियेत हस्तक्षेप आपण करत नाही। आम्हाला विश्वास आहे की मंत्रिमंडळाची ही जी सूचना आहे त्या सूचनेचा सन्मान एमपीएससी करेल। अनिल परब यांचा जो कार्यालय होतं ते तोडण्यात आलेलं आहे, त्यांचं जे आता म्हणतात की जसं यशवंत जाधव असतील किंवा इतर असतील त्यांच्या घरी सुद्धा सुनावणी जावं। यावर मग भाष्य करणे योग्य वाटत नाही, हे सर्व कायदेशीर प्रक्रिया असते, याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट राजकारणाला न जोडता नियमाच्या चौकटीत कायद्याच्या चौकटीत ज्या ज्या गोष्टी आहे त्या त्या त्यांना करण्याचा अधिकार दिला पाहिजे। राज्याच्या समोर अनेक प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जास्त चर्चा व्हावी असं मला वाटतं। सर आज महाराष्ट्र भूषण समितीची बैठक देखील होती, गेल्या 2 वर्षापूर्वी बैठक झालेली नाही। आम्ही साधारणतः सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून असणारे जेवढे प्रलंबित प्रश्न आहे ते वेगाने निर्णयात काढतोय, त्याच्यापैकी एक महाराष्ट्र भूषण पुरस्कार होता की जो पुरस्कार च्या बैठका झाल्या नव्हत्या आणि म्हणून आता पुरस्कारची बैठकही घेतली। आणि साधारणतः आमचा प्रयत्न आहे की अतिशय मोठा कार्यक्रम, छोटी महाराष्ट्र भूषण हा आपल्या राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे, आपल्या महाराष्ट्र नररत्नाची खान आहे। खरं तर निवड करताना अडचणी येतात, एकाहून एक आपापल्या क्षेत्रामध्ये समाजसेवा करणारे किंवा समाजाला आनंद देणारे समाधान देणारे असे अनेक आध्यात्मिक क्षेत्रात आहे, कला क्षेत्रात आहे, साहित्य क्षेत्रात आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावणारे उद्योग क्षेत्रामध्ये आहे, चित्रपट सृष्टीमध्ये आहे। तर अशा सर्वांच्या संदर्भात निर्णय करत आज एक मोठा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केला। आतापर्यंत महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची राशी ही 10 लाख होती, आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या राशीमध्ये भरघोस वाढ करत त्याच्यामध्ये साधारणतः 25 लाख रुपये आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी माननीय मुख्यमंत्री मोदींनी घोषित केली। आज सर्व समितीनी जी नावं शॉर्टलिस्ट केली त्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय 2 दिवसात घेतील। एक मोठा कार्यक्रम महाराष्ट्र भूषणचा। महाराष्ट्र भूषण पुरस्कारच्या बाबतीत हा काही वार्षिक पुरस्कार नाही आणि म्हणून या अगोदरही तुम्ही बघितलं असेल की 2015 नंतर 2020 मध्ये पुरस्कार देण्यात आला होता, त्यामुळे दरवर्षी पुरस्कार असं नसून योग्य वेळी योग्य निर्णय समिती करत असते। माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सक्षम आहे, शेवटी आपल्या सहकाऱ्यांच्या मनात नाराजी निर्माण होऊ नये याची काळजी ते घेतात आणि अशी नाराजी असेल तर ती निश्चितपणे दूर करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघेही नेते सहजपणे आणि योग्य पद्धतीने करतील असा मला विश्वास आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडे युक्तिवाद सुरू आहे, काल लेखी जे आहे किंवा सादर सध्या करण्यात आलेल्या शिंदेगटाने सादर केलं, त्यात त्यांनी असा उल्लेख केला की संजय राऊतांच्या भूमिकेचा त्यांनी उल्लेख केला आहे त्यांच्या लेखी निवेदनामध्ये। यावर राऊतांनी असं सांगितलं की जर शिंदे गटाला असं वाटत होतं की माझ्या धमकीमुळे गेलेलं आहे की हे खोक्यांमुळे गेले त्यांनी स्पष्ट करा, म्हणजे आरोप प्रत्यारोप नाही। आता आरोप प्रत्यारोप आणि मुद्द्यावरून गुद्ध्यापर्यंत हे राजकारण महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवत आहे आणि यामागे जो विश्वासघात माननीय उद्धव ठाकरेजींनी 24 ऑक्टोबर 2019 केला त्या विषारी विचाराच्या संदर्भामधली ही सारी चर्चा आहे। आम्ही एकत्रपणे निवडणूक लढवली होती, जनतेनी भाजप शिवसेनेला आशीर्वादही दिला आणि उद्धवजीच्या मनात खुर्चीबद्दल प्रेम निर्माण झालं। स्वर्गीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मला खुर्चीवर प्रेम नाही, माझ्यासाठी जनतेच्या हृदयातलं स्थान महत्वाचं आहे, पण दुर्दैवाने त्यांच्या वैचारिक भूमिकेचा विरोधाभास आपण उद्धवजीच्या
एकूण वर्तणुकीत बघितला आणि त्याच्यामुळे हे दुष्परिणाम आहे. राजकारण किती खालच्या स्तरावर चाललं त्याचं एक मूर्तिवंत उदाहरण आहे. कमीत कमी आरोप करताना अशा पद्धतीचा आरोप हा महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारा निश्चित असतो. थँक्यू सर.